कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहर राष्ट्रवादी सेवा दलातर्फे दमाणे नगर इथं आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. कोरोनासारख्या आजारापासून वाचायचं असल्यास सर्वप्रथम खबरदारी घेणं हे सर्वात महत्वाचं काम आहे. त्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणं, याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोज गरम पाणी पिणं, आयुर्वेदिक काढा पिणं आणि आर्सेनिक अल्बम 30 गोळ्या खाणं असे उपाय करण्याच्या सूचना शासनानं दिल्या आहेत. त्या अनुषंगानं सोलापूर शहर राष्ट्रवादी सेवा दलाच्या वतीनं दमणीनगर गवळी वस्ती भागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम या गोळ्यांचं मोफत वाटप करण्यात आलं. यावेळी सेवा दलाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पवार, माजी नगरसेवक दीपक राजगे, शिवसेनेचे लहू गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दमणीनगर आणि गवळी वस्ती भागातील नागरिकांना गोळ्यांचं वाटप करण्यात आल्याची माहिती चंद्रकांत पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस सेवा दलाच्या वतीने दोव्यवस्ती दमणनगर या भागातील तसेच सोलापूर शहरातील बऱ्याच ठिकाणी नागरिकांना ऑर्सेनिक अल्बम 30 जे शरीराला रोगप्रतिकार शक्ती वाढवते ह्या गोळ्या वाटप करण्यात येणार आहे. यावेळी राजेसाहेब तसेच आमच्या जिल्हा विद्यार्थ्यांचे अध्यक्ष लोक गायकवाड, कृष्ण शिंदे, नवराम मोरे, चौरबाई उपस्थित आहेत. या कार्यक्रम करण्याचा हेतू आमचा एकच घे, आज जसं शासन कोरोनावर मात करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ते नियम करून लोकांना दुरुस्ती तंदुरुस्त करत आहे, तरी लोकांचंही मानसिक मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि लोकांच्या शरीरातली एक रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आरोग्य संकल्प म्हणून आम्ही एक कॉम्प्लेट माध्यमातून लोकांना सूचना देत असून आणि फॉर्मोसियम अल्बम त्या 30 ही गोळी वाटप करत आहे. या गोळीनं त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढते. ही गोळी कशी खायची ती पद्धत आणि दररोज सकाळी त्या व्यक्तीने गोळी खाल्ल्या तर तिच्या हे वेळाने पाणी प्यायचं किंवा काय काय पद्धत हेही आम्ही त्यांना सांगत आहे. यावेळी भीमा मोरे, विष्णू शिंदे, अजय जगताप, शंकर काळे, श्रद्धानंद पवार, आकाश गायकवाड यांच्यासह जय बजरंग तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.